सरकारमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याला म्हटलं जातं, अर्थखात्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी ती डिक्लेअर केली, ते म्हणत आहेत ही लाडकी बहीण योजना आहे, त्यांनी मुख्यमंत्री नाव काढून टाकलेलं आहे. आणि भाजपचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणत आहेत की आम्ही ती आणलेली आहेत. तर त्यांच्यामध्ये आधी मोठा अभाव कोऑर्डिनेशनचा तिथे दिसतो आहे. खऱ्या अर्थानं अर्थ मंत्रालयाने जर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच गांभीर्याने बघितलं पाहिजे. महाराष्ट्राला आर्थिक तुटीच्या याच्यात तर नेत नाही आहे ना, आणि हा चुनावी जुमला तर नाही आहे ना.